ये बानू, हाँ अतिथि कक्षा है। अतिथि कक्षा? हो, गडावर येणाऱ्या अतिथींसाठी हा अतिथि कक्ष आहे। तू तुर्तास इथेच विश्रांती घे। वहीजी, हा कक्षा गडाच्या अंतःपुरात आहे। इथून पुढेच म्हाळसादेवींचा कक्ष आहे, श्री खंडेरायांचा कक्ष आहे आणि आमचा देखील कक्ष आहे। आजपासून राहत येणं झालंच नाही ना, तेव्हा समद डोळ्यामध्ये साठवून घेते आहे बघा मी। कसं वाटत आहे तुला इथे येऊन? लय चांगलं वाटत आहे बघा देवी। मला तर लय वेळा असं वाटायचं का तर गडावर येऊन राहावं म्हणून, पर आजपासून निस्त ऐकलं होतं। या अगोदर आख्यानासाठी मी गडावर आले आहे बघा, पर इतका आतमध्ये येणं झालंच नाही। पर आज झालं आहे तेव्हा लय चांगलं वाटत आहे बघा मला। बाणाई, श्री म्हाळसादेवींनी योग मायेने सूक्ष्म देहाने या गडावर आणलं आहे, या मागे नक्कीच त्यांचं काहीतरी प्रयोजन हे असणारच। ओय, खर तर मॅच त्यासनी म्हणलं का मला गड बघायचा आहे, तत राहायचं आहे म्हणून। तुम्ही समजे कुठं राहता गडावर हे मला बघायचं होतं बघा। अगोदर मला वाटलं का म्हाळसाताई नाही म्हणत्या, पर नंतर त्यांनी माझं मागणं पुरं केलं। त्या तुला सूक्ष्म देहाने इथे घेऊन आले आहेत, त्यांनी तुझी इच्छा पूर्ती केली जशी तू त्यांची केलीस तांबूल पत्र देऊन। वही देवी, अहो तुम्हासनी सांगते मला तर ते झाड कुठं बी गावं ना, मी लई हुडकलं। पर मग महाराष्ट्रात आले आणि त्यांनी मला दावलं का हे ते झाड, मग मी त्याची पानं तोडली आणि काय झालं बानू? बाणाई, काय झालं? अशी बोलता बोलता का थांबलीस मध्येच? का कुणास ठाव, पण मला असं वाटतंय का ह्या अगोदर बी असंच ही पान कुणासनी तरी दिलं आहे। कोणाला? ते धडा आठवत नाही बघा, पर दिलं आहे। असो, आता तू इथेच विश्रांती घे, तुझ्या विश्रांतीत कोणीही व्यत्यय आणणार नाही। वहीजी, आणि तुला काही हवं असेल तर निसंकोचपणे आमच्या कक्षात येऊन सांगितलंस तरी चालेल, इथून पुढे गेल्यावरच आमचा कक्ष आहे। येतो आम्ही। शुभम भवतो। या गडावर अतिथी कक्षात बाणाईच्या निवासाची तात्पुरती का होईना सोय झाली, हे बरं झालं। हो, राज्यसभेत तिला जे मानाचं स्थान हवं होतं ते तर तिला मिळालंच, आणि आता ती गडावर अंतपुरात देखील आली आहे, त्यामुळे गडावर ज्या घटना घडतील त्या तिच्या निदर्शनास येऊ शकतील। यामुळे तिच्या मनात जे काही आहे ते साध्य होईल, यात काही शंका नाही। मी देखील अगदी हेच म्हणणार होते, म्हाळसादेवींनी तिला गडावर आणण्याचा निर्णय घेतला हे उत्तम झालं। खरं तर त्या असं काही करतील ह्याची कल्पनाच नव्हती। बाणाईच्या बाबतीत त्यांची आधी जी भूमिका होती ती सोडून त्यांनी सौम्य भूमिका घेतली, त्यामुळे पुढील वाटचालीसाठी सहाय्य होईल असं मला वाटतं। हो, हा निर्णय घेताना म्हाळसादेवींना काय वाटलं असेल ह्याची मला कल्पना आहे। बाणाई, म्हणजे श्री म्हाळसादेवींची प्रिय सखी जयाद्री, तिच्यासाठी त्यांनी गतजन्मात वचन दिलं होतं की ती श्री महादेवांची अर्धभार्या होईल। म्हाळसादेवींना साऱ्याचं स्मरण नसताना त्यांनी बानूला या गडावर येण्यास मज्जाव केला होता खरा, परंतु आता त्यांना साऱ्याचं स्मरण झालं आहे, त्यामुळे बानूला बरं वाटावं म्हणून त्या तिला गडावर घेऊन आल्या आहेत। त्यांच्या या निर्णयामुळे जसा बाणाईला आनंद झालाय तसा मला देखील झाला आहे। मला देखील। बानूला सत्य कळावं
म्हणून तिच्या नकळत म्हाळसादेवी तिला सहाय्य करत आहेतच आणि आता त्यांच्या ह्या भूमिकेमुळे तिला निश्चितच सहाय्य होईल. नक्कीच. म्हाळसा नेमकं तुझ्या मनात काय आहे? मी हे जे सारं काही करते आहे यामागे माझा एकच हेतू आहे आणि तो म्हणजे बानूला लवकरात लवकर आत्मज्ञान व्हावं. मी बानूला गडावर सूक्ष्म देहाने घेऊन आले कारण गडावर येण्याची तिची तीव्र इच्छा होती. ह्या निमित्ताने तिची इच्छा देखील पूर्ण होईल. परंतु ह्यातून तिला काय कळणार आहे? गडावरचे सुख तिला अनुभवायचे आहे, ते तिला जाणून घ्यायचे आहे. पण गडावर इतर अनेक दायित्व आहे त्याची तिला जाणीव नाही. त्याची तिला जाणीव व्हायला हवी, ते तिला कळायला हवं म्हणून मी तिला गडावर घेऊन आले आहे. परंतु त्यासाठी तिच्याशी एकांतात बोलायला हवं. केवळ बोलणं नाही तर गडावर काय काय होतं, नित्याने इथे काय काय घडतं हे तिने बघायला हवं आणि हे सारं बघताना मी तिच्याशी बोलणार आहे. काय बोलणार आहे? माझ्या मनातलं. म्हणजे सत्य काय आहे ह्याबद्दल तू तिला सांगणार आहेस का? नाही, तिला सत्य काय आहे हे कळावं हे मला मनोमन वाटत असूनही मी तिला सांगणार नाही. पण तिला जर असं वाटत असेल की जेजुरीची साम्राज्ञी म्हणून सगळं सुखात चाललं असेल तर तसं नाही. तिला म्हाळसाची व्यथा कळेल, एका साम्राज्ञीचे दायित्व कळेल. लवकरच तिची आणि तुझी भेट व्हावी. थोड्या वेळातच मी तिला भेटणार आहे. त्या क्षणाची आता मला देखील ओढ लागली आहे. मला भोजन झाल्यानंतर तांबूल पत्र हवे आहे आणि ते मला बानूच तयार करून देईल. माझं भोजन व्हायच्या आधी जर बानू आले नाही तर मी अशीच गडावर निघून जाईन. ए बानू, अग हात एकलीच कशा पाई बसली असती? वा अग दिवे लागण झाली, जरा समजा संघ बाहेर बसा बघ. देव देवी पारधांगी लक्ष्मी देवी आज आता आल्या, जेवण करून गेल्या. देव चंदनपुरीला आले होते तेव्हा तू स्वतः त्यासनी जेवण बनवून द्यायचीस, मी त्यासनी हे ठाव आहे. पर देवी तुझ्या हातचं खाऊन गेल्या, त्यासनी बरं वाटलं असेल ना? म्हणजे तसं काय म्हणलं नाही ती? अगं ये बानू, काय विचारतोय म्या आणि अशी गपगप कशा पाई बसली आहेस? म्या काय विचारतो त्याचं उत्तर दे की. आता काय बोलू म्या? बा तुला खरं सांगू का? ते समजे हात आले, माझ्या हातचं जेवले, मला आवडलं बघ. अगं तू केलेलं जेवण समजास आवडलंच तसं म्हणलं मी समज, पर मला वाटलं की काय नाही म्हणजे नंतरच्या आला तू आणि म्हाळसा देवी एकल्याच हस्त बोलत होत्या, तेव्हा काय बाय बोलल्या असते जेवणाच? तस धड काय नाही बोलल्या. मग म्हणलं तरी काय? तुला एक सांगू बा. अगं सांग की. का कुणास ठाव, पर मला असं वाटतंय का माझ्या म्हाळसाताईंमध्ये जो तंटा आहे तो आता कमी होणार आहे. म्हणजे तसं काय म्हणलं काय देवी तुला? तसं नव्हतं, मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. पर आता हेच बघ ना, त्यासनी माझा राग येतोय पर तरी बी त्या हात आल्या, माझ्या हातचं जेवण जेवल्या. आणि तू बी त्यासनी काय होव नग ते समजा विचारून केलंस. वय
त्यासनी पान भी आणून दिलं असा वय अन म्हणूनच मला वाटतंय का त्यांचा माझ्याबद्दलचा राग कमी झाला असेल कर तसं झालं तर चांगलंच आहे की आता तुझा संसार सुखाचा होईल बघ बाग माझ्या पायी देवासनी त्रास व्हायला नको एवढंच माझं खरं मागणं आहे बघ पर आता देवासनी त्रास होणार भी नाही कारण माझा आणि म्हाळसताईंमधला तंटा कमी होणार आहे अगं चांगलं काही मनात आलं तर तसंच होतंय बघ आणि तुला तसं वाटत असेल ना तर नाही व्हायचा तंटा पण त्यांच्या मनात काय आहे हे कसं सांगणार ग ते आहेत पर मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं हा आता म्हाळसाताईंच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या संग अजून बोलाया हो ना ते कसं करणार ग तू हात पायथ्याशी आणि त्या गडावर कस बोलणार त्यांच्या संग तुझ्या मनात काय काय आहे हे त्यासनी कस कळणार ग काय झालं बा यो दिस आठवलं बघ तुझं लगीन झालं त्याच्यानंतर मी गडावर आलो होतो ना बघ मला वाटलं होत तू गडावर आहेस देवासंग तुझं लगीन झालंय म्हणजे तू गडावरच राहत असशील हेच माझ्या मनात होत पण तस नाही आणि तू हात राहत होतीस मला ठाव आहे बानू तुला देवासंग गडावर राहायचं आहे तुमच्यातला तंटा गेला तर म्हाळसा देवी तुला बी गडावर नेत्याल नव कुणास ना तवा काय करत्याल त्या नेत्याल नेत्याल बघ बा तुझ्या मनात जे आहे ते पुरं होणार एक दिस यू गडावर जाणार बघ बा तू ये राघव बा वाईट थांब आता काय झालं ए समधी काम झाली का हे बघ हातली समधी काम झाल्यावर गडाच्या दाराच्या मोर मशाली लावायचे ध्यानात असू दे अरे गणूबार काय तेच तेच सांगतोय तेचनी जणू काही खावच नाही आहे अरे समधीकडे समधी काम झाली आहेत का नाही बघाय नको का वय वय मग हे बघ हात मोर गेल्यावर देवाचा कक्ष आहे त्याच्यामुळं देवीचा कक्ष आहे आणि त्याच्यामुळं परदंजने लक्ष्मी देवीचा कक्ष आहे अरे हाय बाबा मला बी ठाव हाय मग काय देवाच्या दर्शनाला आता खूप लोक येणार की नाही आता देवाशी असं न विचारता कोणी बी गेलं तर बरं दिसतंय का म्हणून विचारलेलं बरं आहे ते बी खरं आहे आणि हे बघ आणि हे बघ कोणाला बी न विचारता आतमध्ये सोडायचं नाही कळलं का हा काय काम आहे कशासाठी आलेलं आहे हे विचारल्या बगैर आतमध्ये जाऊ द्यायचं नाही काय गणूबा अरे समज ठाव आहे तेच नि बी चल लवकर लई काम पडली आहे ती अरे चल ध्यानामध्ये असू दे एवढा मोठा यो गड हाय डोळ्यांचं पार पार नस फिटलं जणू किती बघावं किती नाही असं झालं हाय मला बानू बघितलं सारा
नीट बघ बानू, डोळ्यात सामावून घे. आजवर पायथ्याशी उभं राहून गडाकडे बघायची तुला सवय होती, आज तू गडावरून सोहीकडे पसरलेली जेजुरी बघते आहेस. बघ, ध्यान देऊन बघ सारा. आज तू जिथे उभी आहेस तिथेच मी उभी असते आणि माझ्या प्रिय जेजुरीकडे बघत असते. म्हणजे म्या हात यायला नगवत वय असं असतं तर मी तुला गडावर आणलंच नसतं. तुलाही हे सारं पाहता यावं म्हणून मी तुला आणलं आहे. तुलाही कळावं की जेजुरी बघताना मला काय वाटत असेल. माझी प्रिय जेजुरी मला दिसते, या जेजुरीकडे मी जेजुरीची साम्राज्ञी म्हणून बघत असते आणि एका क्षणी माझी दृष्टी एकाच ठिकाणी थांबते आणि मी अस्वस्थ होते. तिथे नीट बघ बानू, तो तुझा वाडा आहे जो सदैव माझ्या दृष्टिक्षेपात असतो, तोच बघत असते मी. पर तुम्हासनी तर माझा राग आहे, मग तरी बी कशा पाई? त्याचसाठी हा वाडा मला सतत तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. जेव्हा माझा विवाह झाला तेव्हा वाडा इथे नव्हता, इथे केवळ चोहीकडे माझी प्रिय जेजुरी होती. पण ह्याने तुझ्याशी विवाह केला, तुला विवाह करून जेजुरीत आणलं, तुला गडावर येण्याची मी अनुमती दिली नाही, पण केवळ केवळ तुझ्यासाठी हा वाडा इथे आला आणि तेव्हापासून हा वाडा म्हणजे तुझं अस्तित्व आहे, तुझ्या असण्याची खूण आहे, साक्ष आहे. हा सतत मला सत्याची जाणीव करून देत असतो. पंधरवड्यातून तुझी आणि यांची भेट होईल असं वचन होतं आहे, पण जेव्हा हे तुझ्याकडे प्रस्थान करतात तेव्हा मी इथूनच बघत असते. त्यावेळी माझ्या मनात काय चाललं असेल याची तुला कल्पना देखील करता येणार नाही. पर म्या भी देवांची बायको आहे ना? आहेच. ते माझ्यासाठी जरी कटू असलं तरी तू श्रीखंडेरायांची पत्नी आहेस, पण आपल्याच पतीला दुसऱ्या पत्नीकडे जाताना पाहून पहिल्या पत्नीला काय वाटत असेल याची तुला कल्पना नाही बानू, आणि त्याचे मला शैल्य आहे. रात्ररात्र जागून काढलेत मी आणि हे देखील सत्य आहे. तुला असं वाटत असेल की मी माझं गाऱ्हाणं सांगायला तुला इथे बोलावलं आहे, म्हणून मी तुला इथे बोलावलं आहे, तुला इथे घेऊन आले आहे, पण तसं नाही बानू. मला तुला केवळ इतकंच सांगायचं आहे की तुला जर असं वाटत असेल की तुझ्यावर अन्याय झाला, दुःखाचा डोंगर तुझ्यावर कोसळला, तुला काहीच मिळालं नाही, तर तसं नाही. ज्ञान आहे समजले जी. म्हणजे तू इथे माझ्या जागेवर उभं राहून बघ, म्हणजे तुला कळेल की मी काय गमावलं आहे आणि तू काय कमावलं आहेस. पर यामध्ये माझी काय चूक आहे जी? आणि माझी काय चूक आहे? माझा राग राग होत असताना सुद्धा एका क्षणी मी तुला जेजुरीत राहू दिलं. माझ्या डोळ्यासमोर मला तू नको होतीस आणि त्याचं नव्याने कारण सांगण्याची गरज नाही. या साऱ्याचा तू एकदा विचार कर आणि सांग की आत मी खरंच काही चुकले का.